हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट अफेअर्स आणि जी के इम्पॉर्टंट एमसीक्यूज पार्ट नंबर 8 आहे हा, जो की तुम्हाला यूजफुल होईल तुमच्या मुंबई मेट्रो ॲज वेल ॲज बीएमसीजे या एक्झामसाठी. चला तर स्टार्ट करूया विथ द फर्स्ट क्वेश्चन. आणि या व्हिडिओमध्ये मी स्टॅटिक जी केवरचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि लास्ट म्हणजे आत्तापर्यंतचे जे 7 पार्ट होते त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन्स होते करंट अफेअर्स आणि स्टॅटिक जी के. तर हा व्हिडिओ स्पेशली स्टॅटिक जी केवर असणार आहे. तर स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन, द चंपानेर पावगड आर्क्युलॉजिकल पार्क इज सिच्युएटेड इन विच स्टेट. ठीक आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे तो आर्क्युलॉजिकल पार्क. ऑप्शन्स आहेत तर हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस इज गुजरातमध्ये तो आर्क्युलॉजिकल पार्क लोकेटेड आहे, चंपानेर पावगड. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कमिंग टू क्वेश्चन नंबर 2, कोयना डॅम इज लोकेटेड इन विच स्टेट. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश. माहीत असेल याचा आन्सर. तर कोयना डॅम कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, ऑप्शन ए करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 3, द गोलकोंडा फोर्ट इज सिच्युएटेड इन विच सिटी. ठीक आहे, गोलकोंडा फोर्ट कुठे आहे? चेन्नई, हैदराबाद, पुणे, मुंबई. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज हैदराबाद. गोलकोंडा फोर्ट कुठे आहे? हैदराबादमध्ये. क्वेश्चन नंबर 4, वडोदरा इन गुजरात इज लोकेटेड अलॉंग द बँक ऑफ रिव्हर. कुठल्या नदीच्या काठी आहे वडोदरा? तापी, विश्वामित्री, साबरमती, गंगा. तर करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन बी, दॅट इज विश्वामित्री. तर या नदीच्या काठी आहे वडोदरा. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 5, द एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इज बेस्ट इन विच सिटी. ऑप्शन्स आर अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, बेंगलुरू. तर करेक्ट आन्सर याचं ऑप्शन सी, दॅट इज मुंबईमध्ये आहे द एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ऑप्शन सी राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6, द वर्ल्ड वेटलँड्स डे इज ऑब्झर्व ऑन विच डेट? फेब्रुवारी 2, 12, 22 फेब्रुवारी, 24 फिफ्थ. तर करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन, दॅट इज ए, फेब्रुवारी 2. 2 फेब्रुवारीला आपण सेलिब्रेट करतो वर्ल्ड्स वेटलँड्स डे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7, द बुद्ध इंटरनॅशनल सर्किट अँड इंडियन मोटर रेसिंग सर्किट इज लोकेटेड इन विच सिटी. ठीक आहे, द बुद्ध इंटरनॅशनल सर्किट अँड इंडियन मोटर रेसिंग सर्किट कुठल्या सिटीमध्ये आहे लोकेटेड? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज ग्रेटर नोएडामध्ये आहे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट. क्वेश्चन नंबर 8, द एम्प्रेस बॉटनिकल गार्डन इज लोकेटेड इन विच सिटी. हे काही फेमस प्लेसेस आहेत जे आपल्याला माहीत असायला पाहिजे. द एम्प्रेस बॉटनिकल गार्डन इज लोकेटेड इन पुणे. महाराष्ट्रामधलं तर सगळं माहीत असायलाच पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन ए इज राईट आन्सर. पुण्यामध्ये आहे एम्प्रेस बॉटनिकल गार्डन. क्वेश्चन नंबर 9, हा आय थिंक झाला आहे क्वेश्चन, रिपीट आला आहे. क्वेश्चन नंबर 10, हू पब्लिशेस द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे, ऑप्शन्स आर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, की युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, की IBRD. तर करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन ए, दॅट इज ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज पब्लिश्ड बाय युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 11, द 2018 नॅटो समिट इज शेड्युल्ड टू टेक प्लेस इन विच कंट्री. 2018 नॅटो समिट इज शेड्युल्ड टू टेक प्लेस इन विच कंट्री? इंडिया, बेल्जियम, UK, पोर्तुगल. तर करेक्ट आन्सर असेल याचं ऑप्शन बी, दॅट इज बेल्जियममध्ये. तर 2018 नॅटो समिट कुठे झालं? बेल्जियममध्ये. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 12, द हेडक्वार्टर ऑफ द वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी इज सिच्युएटेड इन विच सिटी. द हेडक्वार्टर कशाचं? वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज मॉन्ट्रियल, कॅनडामध्ये. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, बेदरा वेशा इज अ पॉप्युलर फोक डान्स ऑफ विच स्टेट. कुठल्या स्टेटचा फोक डान्स आहे बेदरा वेशा? ठीक आहे, तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज कर्नाटका. हे सगळे डान्सेस आणि स्टेट लक्षात ठेवायला पाहिजे. ऑप्शन ए एक क्वेश्चन तर पक्का येऊ शकतो यावरनं. कर्नाटका इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14, द संबार लेक, संबार साल्ट लेक इज सिच्युएटेड इन विच स्टेट? गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटका. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इन राजस्थान. सांबर साल्ट लेक इज सिच्युएटेड इन राजस्थान. ऑप्शन बी इज द राईट आन्सर.
Next question number 15. The Bison National Park is situated in which state? Bison. ठीक है, Bison. The correct answer is option A, that is Tripura मध्ये. National Park, Botanical Parks. ठीक है, तर हे पार्क्स इम्पॉर्टंट आहेत. स्टेट आणि त्यांचे काही ट्रिक लावून तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण एखादा क्वेश्चन तर नक्कीच विचारू शकता त्यावरनं. तर बिसन नॅशनल पार्क इज सिच्युएटेड इन त्रिपुरा. क्वेश्चन नंबर 16. द एन्शियंट पॅलेस ऑफ बडा गुजर इज लोकेटेड इन विच स्टेट? सिक्कीम, राजस्थान, गुजरात, एमपी. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन बी, दॅट इज राजस्थानमध्ये. एन्शियंट पॅलेस ऑफ बडा गुजर, मोस्टली पॅलेसेस राजस्थानमध्येच असतात, तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. द हनुमान तिब्बा माउंटेन पीक इज लोकेटेड इन विच स्टेट ऑफ इंडिया? हनुमान तिब्बा काय आहे, माउंटेन पीक आहे, ते कुठे लोकेटेड आहे? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज हिमाचल प्रदेशमध्ये. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर, हिमाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. आकाशी गंगा वॉटरफॉल सिच्युएटेड इन विच स्टेट? आकाशी गंगा वॉटरफॉल, तर ते आहे कुठे, आसाममध्ये. ऑप्शन सी इज द राईट आन्सर, आसाम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. हु इज द डायरेक्टर ऑफ आय बी, दॅट इज इंटेलिजन्स ब्युरो? तर डायरेक्टर कोण आहे सध्या, राजीव जैन. राजीव जैन इज द डायरेक्टर ऑफ आय बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. विक्रमशिला वाईल्ड लाईफ सेंचुरी इज लोकेटेड इन विच सिटी और विच स्टेट? ठीक आहे, तर विक्रमशिला तर कुठे आहे, इट इज लोकेटेड इन बिहार. ऑप्शन बी इज द राईट आन्सर, बिहार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. किकली इज अ पॉप्युलर फोक डान्स ऑफ विच स्टेट? परत डान्सचा क्वेश्चन आहे, तर किकली इज अ पॉप्युलर फोक डान्स ऑफ पंजाब. ऑप्शन ए इज द राईट आन्सर, पंजाबचा आहे तो डान्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. वेन इज द वर्ल्ड टेलिव्हिजन डे ऑब्झर्व? डेज आणि डेट पण खूप इम्पॉर्टंट आहे, तर वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व ऑन नोव्हेंबर 21. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. द अप्पर मॅनर डॅम इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स? यूपी, तेलंगणा, आसाम, हिमाचल प्रदेश. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज तेलंगणामध्ये आहे अप्पर मॅनर डॅम. ओके, ऑप्शन बी, दॅट इज तेलंगणा विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. द बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन इज बेस्ड इन विच लोकेशन? बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असेल त्याचा ऑप्शन बी, दॅट इज वॉशिंग्टन डी सी, यूएसएमध्ये आहे बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन. ओके, ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. श्री सिंगाजी सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच स्टेट? ठीक आहे, श्री सिंगाजी सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट कुठे आहे, राजस्थान, एमपी, गुजरात, पंजाब. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज मध्य प्रदेशमध्ये आहे थर्मल पॉवर प्रोजेक्ट प्लांट तोवाला. सो ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 26. ट्रस्टेड फॅमिली बँक इज द टॅगलाईन ऑफ विच बँक? हां, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बँकेचे हेडक्वार्टर्स आणि टॅगलाईन थोडं एकदा रिवाईज करून घ्या. ओके, द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज देना बँक. देना बँकचं टॅगलाईन काय आहे, ट्रस्टेड फॅमिली बँक, सो इज द टॅगलाईन ऑफ देना बँक. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. द ब्राबर्न स्टेडियम इज सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज? माहीत असेल तुम्हाला, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इट इज इन मुंबई. मुंबई रिलेटेड तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, कारण बी एम सीच्या एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आसपास मुंबईच्या रिलेटेड विचारले जातात. ओके, क्वेश्चन नंबर 28. वॉट इज द करन्सी ऑफ डेन्मार्क? डेन्मार्कची करन्सी काय आहे? सो द करन्सी ऑफ डेन्मार्क इज डॅनिश क्रोन. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. द पंपा सरोवर इज सिच्युएटेड इन विच स्टेट? पंपा सरोवर, सो इट इज इन कर्नाटका. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. भीतरकनिका नॅशनल पार्क, भीतरकनिका नॅशनल पार्क इज सिच्युएटेड इन विच स्टेट? एम पी, हरियाणा, ओडिशा, कर्नाटका. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज ओडिशा. ओडिशामध्ये आहे भीतरकनिका नॅशनल पार्क. ओके, ऑप्शन सी इज द राईट आन्सर, दॅट इज ओडिशा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. किगली वॉटर पार्क, सॉरी, किगली वॉटरफॉल्स इज सिच्युएटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरला. द करेक्ट आन्सर फॉर दिस इज
एपी दैट इज आंध्र प्रदेश मध्ये आहे किगली वॉटरफॉल. ओके ऑप्शन बी इज द राइट आंसर आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 द लॉर्ड्स बॉटनिकल गार्डन इज लोकेटेड इन विच स्टेट. तर ऑप्शन्स आहेत वेस्ट बंगाल जे एन के तामिळनाडू आणि महाराष्ट्र. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए दॅट इज वेस्ट बंगालमध्ये आहे लॉर्ड्स बॉटनिकल गार्डन. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. असीगड फोर्ट इज लोकेटेड इन विच स्टेट यूपी झारखंड हरियाणा बिहार. ठीक आहे तर मोस्टली मी फेमस प्लेसेसचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ऑप्शन सी दॅट इज हरियाणा इज द राईट आन्सर. असीगड फोर्ट इज लोकेटेड इन हरियाणा. नेक्स्ट ऑप्शन सी आहे याचा करेक्ट आन्सर हरियाणा. क्वेश्चन नंबर 34 द भीम बेटका रॉक शेल्टर इज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. काय आहे भीम बेटका रॉक शेल्टर जे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे अवेलेबल, तर ते कुठल्या स्टेटमध्ये आहे? एम पी, यू पी, महाराष्ट्र, गुजरात. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए दॅट इज मध्य प्रदेशमध्ये आहे भीम बेटका रॉक शेल्टर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 द कामेत माउंटेन इज लोकेटेड इन विच इंडियन स्टेट. द कामेत माउंटेन कुठल्या स्टेटमध्ये लोकेटेड आहे ते? तर ते आहे उत्तराखंड. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 ओके द महाराणा प्रताप सागर रिझर्वायर इज सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. महाराणा प्रताप सागर रिझर्वायर तर कुठे आहे ते? हिमाचल प्रदेशमध्ये. ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. हिमाचल प्रदेशमध्ये आहे महाराणा प्रताप सागर रिझर्वायर. ओके तर फ्रेंड्स हे झाले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. स्टॅटिक जी के मोस्ट फेमस प्लेसेस डेट आणि अजून पण मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये स्टॅटिक जी के कवर करणार आहे. सो जर तुम्हाला काही डाऊट असेल या क्वेश्चन्समध्ये किंवा अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.